नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जाती व प्रकार याविषयी माहिती पाहूया। मित्रांनो, आज मी आपल्या पुढे एक नवीन विषय आणि नवीन घटक या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि माझ्या घटकाचं नाव आहे शब्दांच्या जाती। माझ्या घटकाचं नाव काय? शब्दांच्या जाती। मग या शब्दांच्या जाती पाहण्या अगोदर आपण काय, शब्द कशाला म्हणतात हे पाहूया। तर शब्द म्हणजे काय? अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात। शब्द कशाला म्हणतात? तर अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात। समजा या ठिकाणी मी क म आणि ळ हे जे अक्षर घेतले आणि ह्या अक्षरांची जुळणी केली किंवा हे अक्षर एकत्र आणले तर काय तयार होतो? क म ळ हा शब्द तयार होतो। म्हणजे ह्या अक्षराच्या समूहाला, अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात? शब्द म्हणतात। येते लक्षात? आता शब्दांचे दोन प्रकार आहेत, म्हणजे मुख्य शब्दांचे किती दोन प्रकार आहेत, त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द। शब्दांचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत। येते लक्षात? अविकारी शब्द, विकारी शब्द आणि अविकारी शब्द। येते लक्षात? मग आता विकारी कशाला म्हणायचं, विकारी शब्द कशाला म्हणायचं? लक्षात घ्या, जे शब्द वाक्यात वापरताना, जे शब्द वाक्यात वापरताना काळ, लिंग, वचन यांच्यानुसार बदलतात। जे शब्द वाक्यात वापरताना काळ, लिंग आणि वचन यांच्यानुसार बदलतात त्या शब्दाला काय म्हणतात? विकारी शब्द असे म्हणतात। काय म्हणायचं? विकारी शब्द म्हणायचं। उदाहरणा समजा नाम, सर्वनाम हे विकारी शब्द आहेत। समजा एक उदाहरण जर घेतलो मी, तर बघा या ठिकाणी राम शाळेत जातो, एक उदाहरण आहे, राम शाळेत जातो। आणि दुसरे उदाहरण घेतलं मी, सीता शाळेत जाते, म्हणजे राम शाळेत जातो आणि लगेच सीता शाळेत जाते, म्हणजे जातोच या ठिकाणी जाते झालेलं आहे। म्हणजे यानुसार काय आहे? काळ, लिंग आणि वचन यानुसार जे या ठिकाणी बदल होतात त्याला काय म्हणायचं? विकारी शब्द असे म्हणायचं। आणि अविकारी शब्द, आता अविकारी शब्द कशाला म्हणायचं? जे शब्द वाक्यात वापरताना काळ, लिंग आणि वचन यानुसार बदलत नाहीत त्याला काय म्हणतो? अविकारी शब्द असे म्हणतात। काय म्हणतात त्याला? अविकारी शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, राम शाळेत हळूहळू जातो। कसं? बघा, राम शाळेत हळूहळू जातो। आणि दुसरं, सीता शाळेत हळूहळू जाते। या ठिकाणी काय केलं बघा, आपण लिंगही बदललं, बरोबर आहे? त्यानुसार जो हळूहळू आहे यामध्ये काय बदल झाला का? कसल्याच प्रकारचा बदल या ठिकाणी झालेला नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? अविकारी शब्द असे म्हणतात। म्हणून अविकारी शब्द कशाला म्हणायचं? जे शब्द वाक्यात वापरताना काळ, लिंग आणि वचन यांच्यानुसार बदलत नाहीत त्याला काय म्हणायचं? अविकारी शब्द असे म्हणायचं। या ठिकाणी विकारी शब्दांचेही चार प्रकार पडतात आणि अविकारी शब्दांचे या ठिकाणी चार प्रकार पडतात। आज आपल्याला फक्त विकारी शब्द या चार प्रकार, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याविषयीची या ठिकाणी आज माहिती बघायची आहे। नाम, मग आता नाम कशाला म्हणायचं? कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या, व्यक्तीच्या, ठिकाणाच्या नावाला नाम असे म्हणतात। बघा मी परत सांगतोय, कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या, व्यक्तीच्या, ठिकाणाच्या नावांना नाम असे म्हणतात। मग कोणतेही असो, व्यक्तीचं नाव असो, प्राण्यांची नावं, फुलांची नावं, फळ्यांची नावं, देशांची नावं, पर्वतांची नावं, नद्यांची नावं, त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची नावं, येते लक्षात? कोणत्याही वस्तूच्या, व्यक्तीच्या, ठिकाणाच्या नावाला काय म्हटलेलं आहे? नाम असे म्हटलेलं आहे। येते लक्षात? मग उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी राम, कविता, पर्वत, गंगा, नदी, धीटपणा, येते लक्षात? म्हणजे अशा शब्दांना काय म्हणायचं? नाम असे म्हणतात। या ठिकाणी उदाहरण घेतो मी, शिक्षक मुलांना शिकवतात। बघा, शिक्षक मुलांना शिकवतात,
यामध्ये या वाक्यामध्ये किती नाम आलेले आहेत असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग यामध्ये शिक्षक हे काय आहे, नाम आहे, त्याचबरोबर मुलांना सुद्धा हे नाम आहे। म्हणजे या वाक्यामध्ये किती नाम आले, दोन नाम आले आहेत। याचाच अर्थ काय, कोणत्याही वस्तूच्या ठिकाणाच्या आणि वस्तूच्या नावाला काय म्हणतात, नाम असे म्हणतात। आता आपण पुढचा घटक बघूया। प्रकार आपला बघायचं आणि त्याचं नाव आहे सर्वनाम। मग सर्वनाम कशाला म्हणायचं, नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। आपण नाम बघितलेलं आहे, कोणत्या दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हटलेलं आहे, बरोबर आहे। या ठिकाणी काय, नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। बघा, राम शाळेत जातो, यामधलं राम हे काय आहे, नाम आहे। मग त्या नामाबद्दल जर आपण एक वेगळा शब्द वापरला, तो शाळेत जातो किंवा राम शाळेत जातो आणि तो अभ्यास करतो, राम शाळेत जातो आणि तो अभ्यास करतो, म्हणजे तो या ठिकाणी काय आहे, सर्वनाम आहे। पण नाम आपण डबल न घेता त्या नामाऐवजी त्या ठिकाणी काय केलेला, एक शब्द वापरला आहे आणि तो शब्द म्हणजे तो आहे आणि तो हे काय, सर्वनाम आहे। इथे लक्षात, म्हणजे नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात। मग त्यामध्ये बघा, मी हा सर्वनाम आहे, आम्ही, आपण, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हे, ही, ह्या, जो, जी, जे, स्वतः, कोण, काय, मला आणि तुला, अशा प्रकारची ही सगळी काही सर्वनामांची उदाहरणे आहेत। म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये आपला सर्वनाम ओळखावून असं जर दिलं असेल आणि त्यापैकी जर यापैकी एखादे जरी त्या वाक्यामध्ये जर सर्वनाम असेल तर या ठिकाणी आपण काय, सहज ते सर्वनाम ओळखू शकतो। या ठिकाणी एक उदाहरण बघूया। बघा, मला जरा बरे नव्हते, मला जरा बरे नव्हते, आणि यामध्ये सर्वनाम कोणतं आहे जर असं विचारलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, कारण आपण उदाहरणं बघितलं आहे, मला हे सर्वनाम आहे आणि या ठिकाणी मला दिलंय, पण मला हे काय, सर्वनाम, या ठिकाणी आपल्याला सहज असं ओळखता येतं। म्हणून काय, नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, सर्वनाम असे म्हणायचं। येते लक्षात। पुढचं तिसरा प्रकार विकारी शब्दाचा आपल्याला बघायचं, विशेषण। आता विशेषण कशाला म्हणायचं, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण असे म्हणायचं। जे की नामाबद्दल काही विशेष माहिती सांगणार आहे, त्या विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण असे म्हणतात। आता या ठिकाणी बघा, मी काही उदाहरण घेतलेले, हिरवा पोपट, पोपट हा काय आहे, नाम आहे। मग तो पोपट कसा आहे, हिरवा आहे, म्हणजे या पोपटाविषयी विशेष काहीतरी माहिती सांगायला या ठिकाणी, म्हणजे तो पोपट कसा आहे, हिरवा पोपट आहे, म्हणून हिरवा हे काय आहे, विशेषण आहे। म्हणजे नामाबद्दल या ठिकाणी विशेष माहिती सांगायला, म्हणून या ठिकाणी हिरवा काय आहे, विशेषण आहे। त्यानंतर उंच मनोरा, मनोरा कसा आहे, उंच आहे, उंच म्हणजे उंच असल्याचं विशेषण या ठिकाणी सांगायला लागले। येते लक्षात, म्हणजे उंच हे काय आहे, विशेषण आहे। त्यानंतर हसरी मुले, कशी आहेत मुले, हसरी आहेत, म्हणजे त्या मुलांविषयी विशेष माहिती या ठिकाणी सांगत आहेत, म्हणून हसरी मुले। मग हसरी हे काय आहे, त्या मुलांविषयी या ठिकाणी विशेषण वापरलेलं आहे, म्हणजे एक विशेष माहिती या ठिकाणी देणारा शब्द आहे, म्हणून याला काय म्हणायचं, विशेषण असं म्हणायचं। दुसरं बघा, दुसरा मजला, मजला हे नाम आहे, मजला हे काय आहे, नाम आहे। मग या मजल्याविषयी विशेष माहिती काय सांगते, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, येते लक्षात। म्हणजे दुसरा हा काय, विशेषण आहे, त्याच्यानंतर नाम आहे, आणि त्या नामाबद्दल जर विशेष माहिती सांगत असेल तर त्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण असे म्हणायचं। येते लक्षात, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला या ठिकाणी विशेषण असे म्हणतात। येते लक्षात, हुशार मुलगा, त्या मुलाविषयी या ठिकाणी काय सांगलंय, विशेष माहिती, हुशार। येते लक्षात, निळा फ्रॉक, म्हणजे त्या फ्रॉकविषयी काय, विशेष माहिती काय सांगितली, निळा, कसा आहे तो फ्रॉक, निळा आहे, म्हणून निळा फ्रॉक या ठिकाणी विशेष माहिती सांगलाय, म्हणजे अशा शब्दांना काय म्हणायचं, विशेषण असे म्हणतात। येते लक्षात। आणि आता चौथा प्रकार बघूया, क्रिया। चौथा प्रकार आहे क्रियापद, अत्यंत महत्त्वाचा आहे क्रियापद हा प्रकार आहे। मग आता क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणायचं, क्रियापद असे म्हणतात। बघा, या ठिकाणी मी उदाहरण घेतलंय, आज रविवार, मी जर असं म्हणलो की आज रविवार, याचा अर्थ पूर्ण होतोय का, नाही होत, म्हणजे इथं काय, आज रविवार आहे,
येतं लक्षात? मग कुठल्या शब्दामुळे आपला या ठिकाणी अर्थ पूर्ण व्हायलाय? ह्या आहे या शब्दामुळे काय व्हायलाय? इथं अर्थ पूर्ण होत आहे. आज रविवार म्हणल्यानंतर आपला काय कळेल का? याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग अर्थ पूर्ण होण्यासाठी काय वापरलं या ठिकाणी? आहे. मग आहे हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणजे यामुळे काय होतं? या वाक्याचा अर्थ पूर्ण या ठिकाणी होत आहे. येतं लक्षात? म्हणजे आज रविवार आहे हे वाक्य आता पूर्ण झालं. म्हणून अर्थपूर्ण काय? अर्थपूर्ण म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद असे म्हणायचं. आता दुसरं बघा या ठिकाणी, एक कोळी. आता एक कोळी काय कळेल का आपल्याला? काही कळणार नाही, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही त्या ठिकाणी. पण एक होता कोळी, या ठिकाणी एक होता कोळी. मग कशामुळे या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय? होता. होता या शब्दामुळे काय झालेला आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. म्हणून या ठिकाणी होता हे काय आहे? क्रियापद आहे. येतं लक्षात? त्यानंतर बघा, खरे तेच केलं त्याने. समजा मी या ठिकाणी ह्याला थोडस झापून ठेवलो, खरे तेच त्याने, काय लक्षात येईल का? या ठिकाणी जर आपण असं केलं आणि शब्द वाचायला सांगितला खरे तेच त्याने, या वाक्याचा म्हणजे वाक्य काय आहे हे आपला कळणार नाही. पण या ठिकाणी खरे तेच केलं त्याने ज्यावेळेस असं आपण म्हटलं त्यावेळेस काय होईल? वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. मग कशामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण व्हालाय? केलं. केलं यामुळे काय व्हालाय? वाक्याचा अर्थ पूर्ण व्हालाय. म्हणून केलं हे काय आहे? क्रियापद आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हटलेलं आहे. म्हणून काय केलं हे काय? क्रियापद आहे. त्यानंतर बघा, खेळ खेळून दमलो. आता समजा या ठिकाणी म्हणलं, वाक्य जर वाचायला सांगितलं खेळ खेळून, खेळ खेळून काय? दमलो, झोपलो, पडलो, काय आहे का समोर? काही नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला काय त्या ठिकाणी होत नाही. पण ज्यावेळेस आपण खेळ खेळून दमलो असं ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस कशामुळं? या दमलोमुळं काय व्हायला? या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. म्हणून काय? वाक्याचा अर्थ पूर्ण ज्या शब्दामुळे व्हायला त्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद असे म्हणायचं. येतं लक्षात? किंवा मी शाळेला जातो. आता मी शाळेला असं जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी काय कळणार आहे का? पण ज्यावेळेस मी शाळेला जातो त्यावेळेस आपण जातो हे काय झालं? क्रियापद झालं. येतं लक्षात? त्याच्यानंतर मयुरी स्वयंपाक करते. मयुरी स्वयंपाक, त्या ठिकाणी काय कळणार आहे का? कळणार नाही. पण ज्यावेळेस मयुरी स्वयंपाक करते, करते हे काय? त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. म्हणून क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. या ठिकाणी आपण विकारी शब्दांचे चारही प्रकार पाहिले आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अविकारी शब्दांचे चारही प्रकार पाहूया. मी या ठिकाणीच थांबतो आणि धन्यवाद देतो.